नारळी भात हा विविध पद्धतीनं केला जातो आज आपण जी पद्धत बघणार आहोत ती अगदी सोपी आहे कारण हा भात अवघ्या पाच मिनिटात कढईमध्ये करणार आहोत जरी हा आपण कढईत केला तरी दाना हा मोकळा सुटसुटीत आणि रसरशीत रश मऊसूत असाच बघणार आहोत याकरिता आज आपण इथं एक अचूक प्रमाण आणि एक ट्रिक बघणार आहोत ज्यामुळे तुमचा भात मऊसूत असाच होईल प्रत्येक दानादाना मोकळा आणि मऊसूत असा, असा आज आपण या नारळी भाताचा बघणार आहोत नमस्कार मी ज्योतिष रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत नारळी भात अगदी सोप्या पद्धतीनं पाच मिनटात कसा तयार करायचा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथं घेतलेलं आहे एक पातेलं त्यामध्ये दोन कप पाणी वापरत आहे ज्या कपनी मी तांदूळ वापरणार आहे त्याच कपनी दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि एक कप तांदूळ तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता फक्त तांदूळ हा आपल्याला जुना आणि शक्य असल्यास सुगंधी घ्यायचा आहे ज्यामुळे आपला नारळी भात अतिशय छान होतो तर आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि धुतल्यानंतर हे तांदूळ दोन ते तीन पाण्यानी आता आपण धुवून घेतलेले आहे आता हे जे पाणी गरम साईडला झालेलं आहे त्यामध्ये हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे थोडंसं मी चवीपुरतं त्यामध्ये मीठ घालत आहे कारण कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ हे खूप छान लागतं आहे आता माझा भात हा झालेला आहे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे मोकळा होतो यामुळे भात आता मी इथं घेतलेला आहे एक ओला नारळ आणि हा याची वरची साल मी काढून घेतलेली आहे आणि याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहे हे मिक्सरला मी बारीक वाटून घेणार आहे तुम्ही मिक्सरऐवजी हे किसनीनं किसून पण घेऊ शकता तर मी मिक्सरला पूर्ण हे ओला नारळ टाकून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक वाटून असा हे मी घेतलेलं आहे तर या पद्धतीचा मी बारीक केलेला आहे आता आपल्याला जे नारळी भातला फोडणी घालायची आहे त्यासाठी मी काही ड्रायफ्रूट्स आणि थोडीशी लवंग विलायची आणि दालचिनी घेतलेली आहे गुळाचं प्रमाण मी इथं जेवढे तांदूळ आहे त्याचा अर्ध घेतलेला आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता मी कढईमध्ये दोन चमच तूप घातलेला आहे आणि तूप गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दालचिनीचा तुकडा लवंग विलायची आणि जे पण तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता मी काही बदाम काही मणुके आणि काही काजू घेतलेले आहे आणि याचे तुकडे हव्या त्या आकारामध्ये आपल्याला आवडीनुसार कट करून यामध्ये घालू शकता मी दोन विलायची अख्खी हिरवी त्याचे फक्त तोंड उघडून त्यामध्ये अख्खीच टाकलेली आहे कारण याचे दाणे जेव्हा आपल्या दाताखाली येतात ना अतिशय छान असे लागतात थोडंसे तुपावर परतून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण जो, त्या जो नारळ बारीक करून ठेवला होता ओला नारळ तो पण त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि यावर अगदी एक मिनटं परतून घ्यायचा आणि साईडला जो गुळ ठेवला होता मी तो पण त्यामध्ये ॲड करायचा आता हे दोन्ही मिश्रण आपल्याला एकदम पाणी सुटेल इतपतच भाजून घ्यायचं आहे गुळाला थोडं पाणी सुटतं आणि गूळ फक्त आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे कारण मी गुळ किसून घेतलेला आहे त्यामुळं थोडा पातळ व्हायला वेळ लागतो आता हे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता याला लगेच बारीक गॅसवरच थोडं परतलं की पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यानंतर याचा कलरही हळूहळू चेंज होतो तर गुळ मी इथं पिवळा वापरलेला आहे जर पिवळा गुळ घेतला तर भाताला रंगही छान पिवळा येतो जर काळा गुळ वापरला तर थोडा केशरी असा रंग येतो त्यामुळे शक्य असल्यास पिवळा गुळच वापरा आता हे व्यवस्थित जो भात मी यामध्ये ॲड केलेला आहे हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने कारण भात आपण पूर्ण प्रमाणात शिजवून घेतलेला आहे आता याला फक्त आपल्याला मिक्स होईल आणि हे सर्व मिश्रण एकजीव होईल फक्त एवढंच वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढल्यानंतर मस्त असा आपला नारळी भात पाचच मिनिटात तयार होतो बघा मस्त वाफ आलेली आहे माझ्या नारळी भाताला आणि मस्त दिसायला ही अगदी सुरेख रंग दिसत आहे तुम्ही यापेक्षा जर गुळाचं प्रमाण वाढवलं तरी हरकत नाही आता हे पण हे योग्य प्रमाण आहे गुळाचं आता यावर मी थोडं दोन चमच आणखी तूप घालून घेतलेलं आहे कारण भात आपला अगदी छान असा तयार होतो माझा नारळी भात इथं रेडी झालेला आहे आणि मी त्याला एका प्लेटमध्ये सर्व करत आहे मस्त रसरशीत मोकळा आणि दानादाणा अगदी असा भात आपला नारळी इथं रेडी होतो या पद्धतीनं आणि या ट्रिकनं केल्याने बघा अतिशय सुंदर असा आपला नारळी भात इथं रेडी झालेला आहे या नारळी भातामध्ये मी जे सांगितलेलं प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे पाण्याचं प्रमाणही योग्य आहे पाणी जुना तांदूळ वापरल्याने एका कपास दोन कप असं प्रमाण मी इथं वापरलेलं आहे गुळाचंही प्रमाण अतिशय योग्य आहे या ट्रिकने केल्यावर मऊसूत रसरशीत असा हा नारळी भात आपला तयार होतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि सोबतच बेलघंटाही प्रेस करायला अजिबात विसरू नका यामुळे आमचे कुठलेही व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला मिळतील आणि भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा ज्योतिर रेसिपीवर तोपर्यंत मनापासून धन्यवाद